कमी कमलाकर देसले यांचं निधन झालं. आम्ही असं म्हणायचे की निर्माणाचे हात ज्याचे तोच माणूस सुंदर आहे. निर्माणाचे हात ज्याचे तोच माणूस सुंदर आहे. देव तोच, तोच संत, चालतं बोलतं मंदिर आहे. मला वाटतं राहुल पाटील सर सुद्धा या बंदिस्त मंदिरातील एक चेहरा आहेत असं आपल्याला म्हणता येईल. पुस्तक निर्मिती मागची प्रक्रिया खूप मोठी असते. या पुस्तकाचा प्रवास गेले वर्षभर सुरू होता आणि ते आज आपल्या हातात येत आहे. सवलतीच्या दरात आज हे पुस्तक उपलब्ध आहे. 2 दिवसापूर्वी मी असे पोस्ट केली होती की या पुस्तकात साहित्यिक मूल्य न शोधता राहुल पाटील सर आपल्याला शोधायचे आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी म्हणून आज हे पुस्तक आपण सगळेजण विकत घेऊन वाचाल अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. कारण पुस्तकाचं मूल्य नाही तर त्या पुस्तकातला माणूस किती मौल्यवान होता हा आपल्याला सर्वांगाने समजून घ्यायचा आहे. आणि म्हणून हे पुस्तक आपण सगळ्यांनी सवलतीच्या दरात विकत घेऊन वाचावं, जाताना ते पुस्तक घ्यावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि अजून परत बोलणार आहे, खरं तर मी पुढे देणार होतो, पण तत्पूर्वी जेव्हा राऊत सरांनी माझा मायबाप नावाचा कार्यक्रम बघितला त्यावेळेला माझ्याशी बोलता बोलता ते असं म्हणाले की माझं माझ्या आई वडिलांवरती नितांत प्रेम आहे. आणि ते असतच, प्रत्येकाचं असतं. फक्त एकच गोष्ट होते की मुलगा कधीच बापाला आई घेऊन म्हटला नाही. आणि आपल्या पिढीतला तर मुळात कधीच नाही. त्यामुळे आजच्या या प्रकाशनाच्या प्रसंगी एक सन्मान आपल्याला करायचा आहे. काकांना तो आवडणार नाही, पण ही राहुल पाटील सरांची शेवटची इच्छा होती असं समजून आपण या सत्काराचा सन्मान करावा. आदरणीय राहुल पाटील सरांचे वडील अशोक रामचंद्र आयर सर आणि मातोश्री पुष्पलताताई आयर मॅम या दोघांना मी विनंती करतो की त्यांनी हा सन्मान स्वीकारावा. आदरणीय गायकवाड सर आणि आदरणीय सोनकर मॅडम यांना विनंती करतो या दंपत्याचा आपण सन्मान करावा. जेव्हा जेव्हा ही कवितेची ओढ राहुल पाटील सरांच्या वाचनात येईल तेव्हा तेव्हा राहुल पाटील सर यांना त्यांची आई आठवायची. त्या ओळी होत्या, माय आंघोळ करते पाणी वाहत वाहत जाईल आणि पंढरपुरात तिची चंद्र भागावर. तर हा सन्मान आहे माता पित्यांचा. मोठाच असतो, मुलाची उंची वाढते, वय वाढत, पण मुलगा कधीच बाबा एवढा होऊ शकत नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. परंतु आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा मुलं प्रयत्न करत असतात. पुन्हा एकदा कमलाकर देसल्यांच्या चोळी आठवतात मला. येऊ दे मित्रा डोळ्यात पाणी आठवतील तितक्या आठवणी काढ. येऊ दे मित्रा डोळ्यात पाणी आठवतील तितक्या आठवणी काढ. कारण बाप असतो उन्हामधलं सावली देणारा वडाचं झाड. हे वडाचं झाड निघून गेल्यानंतर पात्र सैरभैर होतात, परंतु तरी सुद्धा आपल्या खोप्यामध्ये ही पात्र बाबाच्या आठवणींबद्दल बोलत असतात, चिवचिवत असतात. प्रचंड अभ्यास असणारी ऋत्विका वडील गेल्यानंतर काहीच दिवसात तिने बापाचा हा वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. तिने अनेक लेखकांच्या पुस्तकांचं वाचन केलं, तिचा अभ्यास सांभाळून त्या लेखकांना प्रतिक्रिया दिल्या. मला वाटतं हा DNA रक्तातून उतरलेला असावा आणि म्हणून मी ऋत्विकाला विनंती करतो की तिने आपलं मनोगत व्यक्त करावं आणि सरांच्या आठवणींना लेख म्हणून या ठिकाणी उजाळा द्यावा. थांबणार आहे तू बाबा, मी पप्पाला कधी सांगू सांगू केलं नाही, कायम अरे तुरेच. लहानपणी तर मी त्याला पप्पा ऐवजी राहुलच म्हणायचे. खूपदा खूप जणांनी सांगितलं वडील आहेत ते तुझे, आदराने बोलवावं. अगदी आजी आजोबांपासून ते शिक्षकांपर्यंत अनेक जणांनी सांगितलं मला. हे मी फक्त एकदाच पप्पाला विचारलं, मी तुला अनुसरण केलं पाहिजे का? त्याने मला विचारलं तू मला अरे तुरे का करतेस. मी म्हटलं तुला अनुसरण करणं म्हणजे एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखं वाटतं.
जर माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना आणि राहिली गोष्ट आदराची तर तो वागण्यातून दाखवायचा असतो ना, बोलून काय उपयोग। बाप्पाने फक्त स्माईल केलं आणि म्हणाला, तुला जे हवं ते म्हण। असाच होता माझा एकमेव मित्र। मी त्याच्यासारखीच खूप लोकांमध्ये रुळते, पण मला पूर्णपणे समजून घेणारा फक्त तोच होता। मला सार्वजनिक कार्यक्रम खूप आवडतात, पण लग्न म्हटलं की खूप कंटाळा येतो जायचा। त्यामुळे लहानपणापासूनच सवय होती, कोणत्याही लग्नाला गेलं की मी पूर्ण वेळ पप्पासोबतच असायचो। आम्ही 4-5 वेळा लाईनीत उभं राहून आईस्क्रीम खाल्ले। बोर झालं की आम्ही दोघं लग्न सोडून कुठेतरी बाहेर फेरफटका मारून येणार। नवरदेव नवरीसोबत फोटो काढण्यापेक्षा आम्ही एखाद्या शांत ठिकाणी आमचेच 2-3 सेल्फी काढायचो। कोणी मला बोलावलं की तेवढं पुरतं तेवढंच जाणार आणि काम झालं की लगेच पुन्हा पप्पाकडे। पप्पाला कोणी बोलावलं की मी त्याच्या मागे मागेच। कुठं बाहेर जाण्यासाठी तयार झाले की पहिली कॉम्प्लिमेंट पप्पाच देणार। चांगली दिसत असेल तर खरोखर कौतुक करणार, नाही तर भूत म्हणणार। त्याच्यासोबत प्रत्येक गोष्ट करायला मज्जा यायची। कितीतरी वेळेस मम्मी रागवल्यानंतरही तो मला गुपचूप, पाणीपुरी, आईस्क्रीम असं भरपूर खायला आणून द्यायचा। आमची एकमेकांना हाय म्हणण्याची स्टाईल सुद्धा अगदी वेगळी होती, पूर्णपणे आमची। खूप ठिकाणी वाचलंय बाप म्हणजे अगदी कडुलिंबासारखं व्यक्तिमत्व वगैरे, पण माझा पप्पा खूप संवेदनशील होता। कधी कोणी फोन करून त्याला काही प्रॉब्लेम सांगितला किंवा त्याने एखादी वाईट बातमी जरी ऐकली तरी तो अस्वस्थ होऊन जायचा। त्या अडचणीतल्या व्यक्तीला कशी मदत करता येईल याचाच तो 24 तास विचार करत असे। त्याला माणसं अगदी अचूक ओळखता यायची। वागण्या बोलण्यातला कृत्रिमपणा त्याला लगेच समजायचा। कोण व्यक्ती त्याचा फायदा घेते हेही त्याला माहीत असे, पण तो गरजेपेक्षा जास्तच चांगला होता। म्हणून कदाचित तो आम्हाला कायम सांगायचा की चांगल्या व्यक्तीला त्याचा चांगलेपणाच त्रास देतो। त्याच्याकडून ही माणसं ओळखण्याची अनमोल कला तर मला अवगत झाली, पण त्याच्यासारखं अगदी मोकळ्या मनाने सर्व काही देऊन टाकणं मला या जन्मात तरी नाही जमायचं। कारण त्याला त्याच्या चांगलेपणाची झळ सोसताना पाहिलंय आम्ही सगळ्यांनी अगदी जवळून। आयुष्य त्याच्यासाठी सरळ सोपं असं कधीच नव्हतं। कोण जाणे का, पण प्रत्येक वळणावर देवतेची परीक्षा घ्यायचा। मग तो पेपर मधला त्याचा पहिला लेख असो किंवा PhD विषयाचा अप्रूव्हल, त्याला कळभर अधिकच कष्ट करावे लागले। लहानपणापासूनच तो सर्व गुण संपन्न होता, अभ्यासात हुशार, खेळात पुढे, बोलण्यात पणजोबा म्हणायचे तसा पोपट। मी त्यांचं अनुकरण करायचा प्रयत्न करते, पण तो एकमेव अद्वितीय आहे। त्याला मी खूपदा विचारलं, तू एवढा हुशार होतास तर ऑफिसर, इंजिनियर किंवा डॉक्टर वगैरे काही का नाही झालास? हे काय प्राध्यापक, दिवसभर राबराब राबायचं आणि पगारात एका हातावर मोजता येतील इतकेच अंक, त्यापेक्षा मस्त ऑफिसर वगैरे झाला असतास तर किती ऐश्वरामात राहिला असतास? त्यावर तो खूप सुंदर उत्तर द्यायचा, म्हणायचा, ऑफिसर, इंजिनियर किंवा डॉक्टर झालो असतो तर पाण्यासारखा पैसा असता, भौतिक सुख असती। चिकनची भाजी बनवायला शिकले, मी ठरवलं होतं तो घरी आला की त्याला सरप्राईज देणार। त्याची मना इतकी भारी भाजी बनवायला लागली म्हणून तो माझं घरभरून कौतुक करणार आणि मी खुश, पण त्यानेच मला इतकं मोठं सरप्राईज दिलं। सगळीकडे जाताना मला सांगून जायचा आणि एवढ्या दूर जाताना मला साधू बाय पण नाही म्हणाला। बाकीचे लेख वाचल्यावर जाणवलं की त्याच्या जाण्याने लोकांची मोठी हानी झाली आहे। कोणी जवळचा मित्र गमावलाय तर कोणी लाडका शिक्षक, पण मी तर अशी व्यक्ती गमावली जी माझं सगळं जग होती। माझ्या 14 वर्षांच्या छोट्याशा आयुष्यातली छोट्याची छोटी प्रत्येक गोष्ट त्याच्याशी संबंधित आहे। शाळेचं दप्तर पाहिलं की आठवतं तो कसा रागायचा मला, दप्तर नीट वापरत जा म्हणून। कुठं पेन पाहिला की आठवतं मी कसे त्याचे भारी भारी पेन जोडले आहेत आणि ते माहीत असूनही तो मला काहीच नाही म्हणायचा। मग त्याने पेन मागितला की मी त्याला साधा युजर कोणता पेन द्यायचे। मोबाईल वर रील्स पाहत असले की आठवतं तो कसं मम्मी आणि दादी चुपऱ्यावर गुपचूप रात्री उठून माझ्या रूम मध्ये यायचा आणि आम्ही रात्रभर रील्स बघायचो। आमचे फिरायचे प्लॅन सुद्धा अगदी वेगळेच, म्हणजे सुट्टीच्या दिवशी मी म्हंटल की चल पप्पा आज कुठेतरी जाऊया, तर तो लगेच म्हणायचा चल ठीक आहे, मम्मी आणि दादूला तयारी करायला सांग, 15 मिनिटात निघू आपण। मग जवळच कुठेतरी जाऊ असं मम्मीला सांगून पार ब्रह्मगिरीपर्यंत फिरून यायचो, मग परत येईपर्यंत वेळ झालेला असायचा, त्यामुळे बाहेरच काहीतरी खाऊन यायचो। मी बऱ्याच घरात बघितलंय वडील कामावरून आले की मुलं उत्साहात त्यांना काही सांगायला सांगतात, पण वडील आधीच कंटाळलेले असल्यामुळे सगळा राग मुलांवर काढतात, नाहीतर मी दिवसभर काम करून दमून येतो, थोडा वेळ मला शांतता द्या असं म्हणून मोबाईल किंवा टीव्ही बघतात।
पण पप्पाने तसं कधीच केलं नाही. तो घरी यायची वेळ झाली की आम्ही दिवसभर काय काय झालं ते आठवून ठेवायचो आणि मग तो आला रे आला की लगेच एक एक करून सगळेजण गमती झमती सांगायचो. तो ही तितक्याच उत्साहाने सगळं ऐकून घ्यायचा. मग तो त्याचा दिवस कसा होता ते सांगायचा. आम्ही सगळे अगदी मन लावून ऐकायचो. त्याच्याकडे ना एकदम भारी सुपर पॉवर होती, सिक्स सेन्स. मला दिवसभर एक वस्तू खावीशी वाटते आणि तो संध्याकाळी बरोबर तीच वस्तू घेऊन आला. किंवा खूप वेळ झाला आणि मला एखादी गोष्ट करावीशी वाटते तर तो बरोबर तीच गोष्ट करायचा. फक्त माझ्याच नाही तर सगळ्यांच्याच मनांतर उठायचा तो.